नव्या सरकार हे स्वैर सुटलेलं सरकार आहे असंही त्यांनी म्हटलंय. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हे म्हटलंय. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भास्कर जाधवजी, आशिष शेलार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, यावेळेस ते असं म्हणत होते की लोकशाहीला घातक हा तुमचा ठराव आहे. हॅलो जी भास्कर जाधवजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मी मुळामध्ये आशिष शेलार यांची पत्रकार परिषद पाहिलेली नाही. जी एक, तुम्ही लोकशाहीला घातक ठराव आहे आता कोणत्या ठरावाबद्दल ते बोलतात? कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल मी पार्लमेंटमध्ये म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये गेल्या अधिवेशन मध्ये किंवा काही राज्यसभेमध्ये काही खासदारांनी गोंधळ केला असं त्यांचं म्हणणं आहे सरकारचं, केंद्र सरकारचं, आणि पुढच्या अधिवेशनमध्ये त्यांना निलंबित केलं गेलं. देशाच्या इतिहासामध्ये आणि संसदीय कार्यप्रणालीच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं पूर्वीच्या अधिवेशन मधला एखादा मुद्दा काढून पुढच्या अधिवेशन मध्ये खासदारांना सस्पेंड करणं हा पहिला प्रकार घडलेला असल्यामुळे कदाचित आशिष शेलारना आपल्याच सरकारला पार्लमेंटला सुनवायचं असेल की हा घातक अशा पद्धतीचा प्रघात आहे असं मला वाटतं. बर भास्कर जाधवजी, संविधानाच्या निकालाचा अर्थ लावण्याची जागा विधिमंडळ नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय. असं आहे की आशिष शेलार हे वकील आहेत हे मला चांगलं माहिती आहे, परंतु ते फक्त पदवी घेऊन झालेले वकील आहेत. त्यांची वकिली काय कोर्टामध्ये चालते ती सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे विधिमंडळ हे जे चालतं ते घटनात्मक आधारावरच चालतं, घटनेवरच चालतं, आणि त्याचबरोबर विधिमंडळाचे जे नियम आणि कायदे जे आहेत, विधी नियम जे अधिनियम आहेत त्या अधिनियमावर चालतं. या देशाचा प्रत्येक कारभार, प्रत्येक सरकार आणि प्रत्येक निर्णय हा घटनेला समोर ठेवूनच करावा लागतो आणि करत असतात हे आशिष शेलारना माहिती नसावं हे दुर्दैव आहे. बर भास्कर जाधवजी, मात्र या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? असं आहे की अजून सुप्रीम कोर्टाची जजमेंट पूर्णपणे हातात आलेली नाही. बर परंतु माझा गेले कित्येक वर्षांचा अनुभव किंवा घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत मला माहिती आहेत, मी वाचलेले आहेत, किंवा विधिमंडळाचा जो अधिनियम आहे किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार विधिमंडळामध्ये कोणाला प्रवेश द्यावा, कोणाला प्रवेश देऊ नये, कोणाला काय कोणता निर्णय काय घ्यावा हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष, विधानसभा विधान परिषद सभापती यांचाच असतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते तपासून बघावं लागेल. परंतु एवढंच मी सांगतो की जरी असं वाटत असेल भारतीय जनता पार्टीच्या मंडळीला की ही सगळी कायदेशीर लढाई आता संपली आणि आम्ही पूर्णपणे कायदेशीर लढाई जिंकलो, तर माझ्या अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार ही कायदेशीर लढाई अशी संपली असं मला वाटत नाही. कारण ही लढाई जी आहे ती सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय हा संपूर्णपणे जनरल निर्णय दिलेला आहे की कोणालाही एका सेशनच्या बाहेर सेशनच्या कालावधीपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवता येणार नाही. आता हा जो निर्णय तो धोरणात्मक निर्णय दिलेला आहे. आधार वेळ हा महाराष्ट्र विधिमंडळाचा असला तरी तो धोरणात्मक निर्णय आहे, परंतु त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आता हा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे की राज्यपाल जवळजवळ 14-15-16 महिने हे विधान परिषदेच्या सदस्यांची नियुक्तीच करत नाही. भास्कर जाधवजी, मवियाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय, आपली प्रतिक्रिया? असं आहे की हा महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या विरोधातला सुप्रीम कोर्टाचा जरी निर्णय असला तरी हा केवळ महाविकास आघाडी सरकार पुरेसा निर्णय नाही. हा निर्णय आता संपूर्ण देशामधली जी वैधानिक मंडळ आहे जे पार्लमेंट आहे त्याला सुद्धा लागू व्हायला पाहिजे, लागू होईल तो. आता केवळ हा फक्त महाराष्ट्रापुरेचा निर्णय असं ग्रही धरू नका. सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट मध्ये म्हटलंय की अशा पद्धतीनं एकाच सेशनच्या पेक्षा जास्त बाहेर आमदारांना ठेवता येणार नाही. याचा अर्थ फक्त महाराष्ट्रातल्या आमदारांना बाहेर ठेवता येणार नाही असं नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये हा निर्णय लागू होईल. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पार्लमेंट पासून सुरुवात व्हायला हवी. एक, मी सांगितल्याप्रमाणे
पार्लमेंट मध्ये सुद्धा किंवा जे भारतीय जनता पार्टीचे काय आता बघा, मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होतो त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या 19 आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला सस्पेंड केलं होतं, निलंबित केलं होतं 8 महिन्याकरता. आज हे काही सांगतात की एक वर्ष हे साप होता आहे. 5 जुलैला हे आमदार निलंबित झाले, मीच त्यावेळेला पालिका सभापती होतो. आणि त्याच्यानंतर फक्त परवांचं 7 दिवसांचं अधिवेशन झालं 22 डिसेंबर पासूनचं. जर राज्यपालांनी अध्यक्ष पदाच्या निवडीला परवानगी दिली असती जी महाराष्ट्र सरकारनं मागितली होती, तर कदाचित त्यांचं निलंबन रद्द पण झालं असतं. परंतु राज्यपालांनी अध्यक्ष पदाच्या निवडीला सुद्धा परवानगी द्यायची नाही. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची आज जवळजवळ 2 वर्ष व्हायला आली, त्यांनी नेमणूक करायची नाही. वास्तविक घटनात्मक दृष्ट्या या संदर्भात राज्यपालांना इतका निर्णय प्रलंबित ठेवण्याचा अधिकारच नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच राज्याच्या मंत्रिमंडळांनी केलेला एखादा ठराव ह्याची अंमलबजावणी करणं किंवा त्याला मान्यता देणं हे राज्यपालांचं कर्तव्यच आहे. आपण अनेक घटनातंत्र्यांच्याकडे बोलून घ्या, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सोयीचं जेवढं राजकारण असेल ते कायद्याचं राजकारण, आणि थोडस तेच जर राजकारण त्यांच्या बाबतीत घडलं तर सुडाचं राजकारण, हे आता सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं तो संपूर्ण राज्यांना आणि देशांना लागू होईल. त्यामुळं ह्या निर्णयाचं या निमित्तानं स्वागत केलं पाहिजे, याबद्दल तुमत असण्याचं कारण नाही. परंतु जे काही भारतीय जनता पार्टीचे लोक आता सपराक मिळाली, सणसणीत कानाखाली मिळाली वगैरे जे काही उथळ वक्तव्य करतायत, अर्थात ते भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीमध्येच बसतं, त्यामुळे ते तशी वक्तव्य करून शकतात. परंतु हा निर्णय हा धोरणात्मक आहे एवढं लक्षात ठेवा. पण यापुढे आता राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेऊ शकतं, कोणती पावलं उचलण्याची शक्यता आहे? असं आहे की मी एक सामान्य आमदार आहे, परंतु जे काही घटनात्मक वाचन काय घटनेचं वाचन माझ्याकडून झालेलं आहे किंवा विधिमंडळातली नियमांची बऱ्यापैकी जाण मला आहे, माहिती आहे. त्याचबरोबर मी गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये 6 वेळा आमदार म्हणून सगळा बारीक सारीक तपशील माझ्याकडे आहे. तो विचार करता अजून ही लढाई संपलेली नाही. इथं आता खऱ्या अर्थानं लढाई सुरू होईल ती विधिमंडळाच्या अध्यक्ष सभापतींचे अधिकार आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय, अशी एक लढाई होऊ शकते असं मला वाटतं. परंतु तो निर्णय राज्याचे जे काही आघाडीचे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, काँग्रेसची प्रमुख मंडळी आहे किंवा विधानसभेचे आता अध्यक्ष नाहीत परंतु उपाध्यक्ष जे आहेत, यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. मी नाही घ्यायचा आहे, व्यक्तिगत मला विचाराल. खऱ्या अर्थानं आता या संदर्भातली खरी लढाई ही सुरू व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. भास्कर साधूजी, आणखीन एक महत्वाचं म्हणजे प्रांगणामध्ये कुणाला घ्यायचं अध्यक्षांचा हा अधिकार असतो, त्यामुळे यावरती आपली प्रतिक्रिया. मी ते केलं ना, सूचक विधान केलं ना जी. सुप्रीम कोर्टानं जरी ह्या आमदारांचं सस्पेन्शन रद्द केलं असलं तरी विधिमंडळाच्या आवारामध्ये कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये, म्हणजे बाहेरचे पोलीस अधिकारी सुद्धा कुठलीही घटना घडली तर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय ते विधिमंडळामध्ये येऊ शकत नाही. एक दुसरी गोष्ट, संरक्षण जरी तुम्हाला बाहेर पोलिसांचं असलं तरी आतमध्ये आल्यानंतर विधिमंडळाचे मार्शल तुम्हाला संरक्षक म्हणून असतात, तिथं आतमध्ये अध्यक्ष परवानगीशिवाय कोणालाही येता येणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं आता हा विषय फार ताणण्यात काय अर्थ नाही, कारण महाविकास आघाडी सरकारची मानसिकता ही मागच्या अधिवेशनमध्ये झालेलीच होती. मी तुम्हाला खासगीच सांगतो, खासगी म्हणजे आता जाहीरच झालं की ह्या आमदारांना आता आपण आतमध्ये घेऊया. परंतु राज्यपाल महोदयांनी अध्यक्षीय निवडीची परवानगी न दिल्यामुळे हा विषय प्रलंबित झाला. न पेक्षा रेग्युलर अध्यक्ष आले असते तर कदाचित त्यांनी त्यांचं सस्पेन्शन रद्द केलं असतं असं मला वाटतं. मीही त्या मताचा आहे, माझ्यासारखे अनेक लोक मताचे आहेत की आमदारांना अशा पद्धतीने बाहेर ठेवू नये. पण राज्यपाल नियुक्त 12 आमदार हे सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नेमलेलं आहे, नोंदवलेलं आहे, नेमलेलं नाही नोंदवलेलं आहे की त्या आमदारांना लोकांच्या समाजसेवेपासून विकास कामांपासून आपल्या मतदारसंघातल्या लोकांपासून. भास्कर जाधवजी, एकूणच पाहायला गेलं तर विषय हा संपलेला नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि विद्याताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया